मित्रांनो, मागील व्हिडिओमधून आपण पेशी म्हणजे काय, तसंच पेशीचे मोजमाप कसे केले जाते, तर तुम्हाला ठाऊकच आहे की सर्व सजीवांना रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक हा पेशी आहे. म्हणून पेशींचे विविध आकार देखील आहेत, विविध प्रकार देखील आहेत. आता विविध प्रकार हे कसे, तर हे त्याच्या कार्याशी निगडीत आहे, पेशींच्या कार्याशी निगडीत आहे. तुम्हाला माहीतच असेल की काही पेशी ह्या सर्पिलाकार असतात, काही दंडाकार असतात, काही गोलाकार असतात, अंडाकृती, आयताकार, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. मग ह्या पेशीचे प्रकार आहेत का, तर नाही. पेशीचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी असे दोन गटामध्ये प्रामुख्याने पेशींचे वर्गीकरण केले जात असते. पेशींचे मोजमाप करताना आपण सूक्ष्मदर्शिकेचा वापर केला होता, बरोबर. परंतु पेशींचे जे काही घटक आहेत, त्याची जी मूलभूत अंगके आहेत, ते जर का जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागतो. त्यातूनच आपल्याला सूक्ष्मदर्शिके अंतर्गत पेशींचे मूलभूत घटक हे जाणून घेता येत असतात. तर ती अंगके कोणती आहे, तर ती आता आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेशींचे दोन प्रमुख प्रकार आहेत, एक म्हणजे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. आता समोर तुम्ही हे जे चित्र बघत आहात, तर या चित्रामध्ये वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी हे तुम्हाला दाखवलेले आहेत. मग ह्या पेशीचे जे काही अंतर्भूत अंगके आहेत, ती आता आपण जाणून घेणार आहोत. वनस्पती पेशींच्या भोवती तुम्हाला स्वतंत्र पेशी भित्तिका असलेली दिसून येत आहे, त्यामुळे त्याचा विशिष्ट आकार त्याला प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या रिक्तिका देखील आढळत आहेत. या सर्व दृश्य केंद्रकी पेशी आपल्याला दिसून येत आहेत. आणि हे सर्व आपण जेव्हा जाणून घेत असतो, तेव्हा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साह्यानेच या पेशी आपल्याला दिसू शकत असतात. वनस्पती व प्राणी पेशीमधील समान तसेच वेगवेगळे घटक कोणते आहेत, तर ते आपण समजून घेऊ. केंद्रक जे तुम्हाला दिसत आहे, हे केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्वाचे अंगक आहे. त्याच्या भोवती दुहेरी सचित्र पटल असते. पेशींची सर्व कार्य केंद्रकच नियंत्रित करते. आंतरद्रव्य जालिका हे एक विस्तृत आणि जाळीदार अंगक आहे असं आपल्याला दिसत आहे. हे रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्जी पिंडाकडे पाठवण्याचे काम हे करत असते. मग गॉल्जी पिंड हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेले असून प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम हे गॉल्जी पिंडामार्फत होत असते. तंतुकणिका व लवके ही दुहेरी आवरण असलेली अंगके आहेत. तंतुकणिका ऊर्जा तयार करतात, म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. वनस्पती पेशीमधील हरित लवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. तुम्हाला माहितीच आहे की प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात. मित्रांनो, रिक्तिका या पेशीमधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. प्राणी पेशीमधील रिक्तिका आकाराने छोट्या असतात, तर वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी रिक्तिका असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही पेशी ह्या गोलाकार असतात, काही दंडाकार असतात, काही ह्या सर्पिलाकार असतात. यासारखे पेशींचे आकार देखील आहेत आणि प्रकार मी तुम्हाला समजावून सांगितलेस ते म्हणजे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पेशींचे आकार आणि त्याचे प्रकार समजून घेतले.